नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज हा मेकअप लुक मी केला आहे दिवाळीसाठी, आणि हा मेकअप लुक माझा फर्स्ट मेकअप लुक आहे दिवाळीसाठी, जो की मी करणार आहे धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी। तर खूपच इझी, खूपच सिम्पल स्टेप्स मी याच्यामध्ये केला आहे। तुम्ही बिगिनर असाल तरी तुम्ही खूप इझिली या स्टेप्स करू शकता। तर आपण सुरू करूयात या व्हिडिओला। तर सगळ्यात पहिल्यांदा मी लावणार आहे अंडर आय क्रीम, कारण हे माझ्या अंडर आईला थोडं हायड्रेट करेल। सो मी इथे अंडर आय क्रीम लावत आहे सेंट बॉटनिकाची। नंतर मी सेटाफिल डॅम मॉइश्चरायझर वापरत आहे, जे मी ऑलवेज वापरते। स्किन हायड्रेट राहावी आणि मेकअप खूप छान ग्लाइड होत जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर लावता। आता मी यूज करणार आहे दोन फाउंडेशन, एक आहे मिस क्लेअरचं बीच कलरमध्ये आणि एक आहे मेबिलिन फिट मीचं क्लासिक टॅन कलरमध्ये। ॲक्च्युली मेबिलिनचं थोडंसं डार्क कलर्स आहे, तर हे दोन्ही शेड जेव्हा मी मिक्स करेल तेव्हा परफेक्ट शेड बनेल माझ्या फेस। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हा माझ्या स्किनसाठी एकदम परफेक्ट शेड बनला आहे। तर मी इथे करेक्टिंग देखील केलेलं नाही, कारण की हा परफेक्ट शेड बनल्यामुळे मला करेक्टिंग करायची गरजच भासली नाही। सो तुम्ही ही ट्रिक जरूर यूज करू शकता। तुम्ही तुमच्या स्किन टोनचं परफेक्ट कलरचं फाउंडेशन घ्या, सो तुम्हाला याचा खूप बेनिफिट होईल। त्याच्यानंतर मी एक डॅम ब्युटी ब्लेंडरने हे फाउंडेशन ब्लेंड केलं आहे। आता मी मिस क्लेअरचं क्रीम कन्सीलर वापरणार आहे आणि हे मी अंडर आईजवर लावणार आहे। त्याच्यानंतर मी फोरहेडवर, नोजवर, अप्पर लिपवर आणि चिनवर लावणार आहे। तर ह्या कन्सीलरचा शेड आहे नॅचरल, तर हे थोडंसं माझ्या हाय पॉईंट्सला ब्राईटन अप करेल आणि याने खूप छान लुक दिसतो ॲक्च्युली तुमचा। तर हे मी अगेन डॅम ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करणार आहे। तुम्ही ब्रशच्या हेल्पने देखील, फिंगर्सच्या हेल्पने देखील ब्लेंड करू शकता। बट तुम्ही बघू शकता एक प्रॉपर हायलायटिंग इथे होऊन जातं तुमच्या फेसचं। आणि जेव्हा तुम्ही डॅम ब्युटी ब्लेंडर यूज करता तेव्हा एक्सेस प्रोडक्ट देखील राहत नाही, सो खूप छान पद्धतीने फेसवर सर्व लागून जातं। त्याच्यानंतर मी इथे लॅकमेचे 9 to 5 मॅट कॉम्प्लेक्शन कॉम्पॅक्ट यूज केली आहे। याचा शेड आलमंड मॅट आहे। ॲक्च्युली मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोडक्टची लिस्ट देणार आहे, तुम्ही चेकआउट करू शकता। आता हे युरोप गर्ल पॅरिसचं आयब्रो किट मी यूज करणार आहे माझे आयब्रोज फिल अप करायला। मी ऑलवेज तुम्हाला दाखवते की कशा फील करते आयब्रोज मी आणि कोणता शेड, ॲक्च्युली जो मिडलवाला शेड होता तो मी माझ्या आयब्रोजसाठी वापरते। बट हे पॅलेट खूपच मस्त आहे, म्हणजे याच्यातले तिन्ही शेड खूप युजफुल आहे। तुम्ही डेफिनेटली परचेस करू शकता हे पॅलेट। मी आयब्रोज फिल करून त्याच्यानंतर त्याला सेट केलं आहे स्पूलीच्या हेल्पनी। आणि आयब्रोज फिलअप केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम डिफरंट लुक दिसतो फेसचा। त्याच्यानंतर हिलरी रोडाचं हे जे आयशॅडो पॅलेट आहे याच्यामधला हा जो पिंक कलर आहे खूप सुंदर असा कलर आहे। माझ्याकडे ॲक्च्युली हा कलर नव्हता, सो मी हे पॅलेट घेतला आणि खूप अफोर्डेबल देखील आहे हे पॅलेट। तर मी हा जो पिंक कलर आहे पूर्ण माझ्या आयलिडला लावला। त्याच्यानंतर मी हा एक ब्लेंडिंग ब्रश घेतला आणि ज्या पण हार्श लाईन्स होत्या ज्या क्रीजमध्ये मला दिसत होत्या त्याला मी खूप छान पद्धतीने ब्लेंड केला आहे। आणि याच्यानंतर मी युरोप गर्ल पॅरिसमधला जो एक ब्राऊन कलरचा शेड आहे जो एकदम लेफ्ट कॉर्नरला आहे तुमच्या, तोवाला ब्राऊन शेड मी माझ्या क्रीजमध्ये भरत आहे। कारण जेव्हा हा मी ब्राऊन शेड माझ्या क्रीजमध्ये लावेल तर तुम्ही बघू शकता एक डिफरंट लुक आणि एकदम आईज तुमचे डिफाईन दिसतात जेव्हा तुम्ही क्रीजमध्ये आयशॅडो लावता। सो डेफिनेटली इथे फील करा। आणि त्याच्यानंतर पुन्हा मी पिंक कलर घेऊन पुन्हा मिडलला लावला आहे थोडासा इंटेन्सिफाय करण्यासाठी। त्याच्यानंतर मी आयलायनर लावणार आहे स्मोगी, जसं मी याच्या आधी देखील एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं। तर मी ब्रशच्या हेल्पने आयशॅडो घेऊनच, मीन्स हावाला ब्लॅक कलर घेऊन माझ्या आईजवर आयलायनर लावणार आहे। एकदम हलकंसं असं स्मोकी आय लुक मी इथे दिला आहे। सो पिंकवर ब्लॅक इतकं सुंदर जात आहे आणि माझ्या ड्रेसमध्ये ब्लॅक आणि पिंक कलर आहे, सो इतकं अमेझिंग हे दिसतं आणि खूप इझी आहे। आणि तसंच मी लोअर लॅश लाईनला पण स्मोक आउट केलं आहे आणि त्याच्यासाठी मी अगेन ब्राऊन आणि पिंक कलरचा शेड वापरला आहे। आणि माझ्या लोअर लॅश लाईनला देखील मी ब्लॅक कलरचा शॅडो थोडा लावला होता। त्याच्यानंतर मी ब्लशसाठी मेबिलिनचं पीची स्वीटी हे ब्लश वापरलं आहे, खूप सुंदर आहे। मला सगळं पिंक नको होतं, सो मी इथे पीच कलरचा ब्लश वापरला। त्याच्यानंतर मी माझ्या आयलॅशेसला कर्ल केला आहे आणि मी नऊचा मस्कारा यूज केला आहे। मस्कारा अपर लॅश लाईनला आणि लोअर लॅश लाईनला दोन्हीकडे लावलेला आहे, खूप अफोर्डेबल मस्कारा आहे हा। त्याच्यानंतर लिप्ससाठी मी आज घेतला आहे ऑल अबाउट लिप पॅलेट फ्रॉम स्विस ब्युटी अँड दिस इज द अल्टिमेट पॅलेट। मी खरंच सांगते तुम्हाला हे खूप सुंदर पॅलेट आहे, तुम्ही डेफिनेटली घ्या। आणि याच्यामधला जो पिंक कलर होता ना थोडासा लाईटवाला होता, तर मी हावाला पहिला लावला माझ्या लिप्सवर, बट मला असं खूप तो ब्राईट वाटत होता, मीन्स मला हा कलर नको होता। एक तर हावाला एक थोडासा वॉर्म कलर होता पिंकमध्ये, सो मी
याच्यामध्ये थोडे वॉर्म अंडरटोन होते या पिंकमध्ये. सो मी तो शेड पुन्हा पहिल्यावाल्या शेडवर अप्लाय केला आणि आता मला एकदम परफेक्ट शेड भेटला आहे, कारण मला अगदीच पिंक कलरची लिपस्टिक इथे लावायची नव्हती. सो थोडेसे मला वॉर्म टोन्स पाहिजे होते आणि त्याच्यासाठी एक असा शेड बनवला या पॅलेटमधले दोन कलर यूज करून. इथे टिकलीचे डिफरंट डिफरंट ऑप्शन्स ट्राय करत होते, सो आय थॉट की हे पण तुमच्यासोबत शेअर करून द्यावं. आणि मला तिन्ही टिकल्या छान वाटत होत्या. तुम्ही पण सांगा कोणती टिकलीवर जास्त लुक छान दिसत होता. आणि थोडे डिफरंट डिफरंट लुक्स करून ह्या क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. तर हा मेकअप लुक तुम्ही खूप इझिली करू शकता, खूप सोप्या टिप्स आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.